ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. हा सण खास सुवासिनी स्त्रियांसाठी असतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्रीचे व्रत पाळले जाते. वटसावित्रीचे व्रत अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. म्हणूनच जवळपास अनेक सुवासिनी स्त्रिया हा उपवास करतात. प्रत्येक सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत मोठ्या उत्साहाने करत असतात. यासाठी महिला नटून थटून वटवृक्षाची पूजा करतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी हा उपवास करतात. पण अनेक ठिकाणी हा वटपौर्णिमेचा उपवास करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे, कारण उपवास दुसऱ्या दिवशी सोडले जातात. मात्र हा उपवास सोडण्याची बऱ्याच ठिकाणची पद्धत ही वेगळी आहे. गाव बदलले की सगळ्या पद्धती पण बदलतात. हेच पदार्थ खाल्ले पाहिजे, हे नाही खाल्ले पाहिजे, किंवा हे व्रत करत असताना हे चालत नाही, असं पण आपण प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने ऐकत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेचा उपवास अगदी योग्य पद्धतीने कसा करायचा, कसा सोडायचा, किंवा उपवास सोडण्यापूर्वी कोणती एक गोष्ट महत्त्वाची करायची आहे जेणेकरून तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल, तसेच गर्भवती स्त्रियांनी हा उपवास करावा का, किंवा मासिक पाळी आल्यास वडाची पूजा करावी का, उपवास धरावा का, तसेच ज्या नवीन आहेत म्हणजे ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहेत तर त्यांनी हा उपवास कसा करावा, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी आलेला आहे. पौर्णिमा तिथीची सुरुवात शुक्रवारी 21 जूनला सकाळी 7:31 होईल. ती शनिवारी 22 तारखेला सकाळी 6:31 असेल. त्यानुसार 21 जून 2024 रोजी वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाईल. म्हणजे तुम्ही दिवसभरामध्ये 21 जूनला शुक्रवारी दिवसभरामध्ये हा उपवास किंवा वडाची पूजा करू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये या वटपौर्णिमेच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी हिंदू धर्मात महिला वटसावित्री हे व्रत करतात. हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते, तसेच वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींपासून सुटका मिळते आणि पतीपत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो. पूर्वी हे वटपौर्णिमेचे व्रत 3 दिवसांचे असायचे आणि 3 दिवस महिला काहीही न खाता पिता निर्जळी उपवास पतीच्या दीर्घायुष्यासाठी करायच्या. परंतु दिवसेंदिवस होणाऱ्या या बदलांमुळे आज हे वटपौर्णिमेचे व्रत फक्त 1 दिवस केले जाते. पण आजच्या स्त्रिया सकाळपासून फक्त वटपूजा होईपर्यंतच उपवास करतात आणि मग नंतर उपवास सोडतात. पण असं न करता वटपौर्णिमेचे व्रत करताना काही महत्त्वाचे नियमसुद्धा आपल्याला पाळायचे आहेत. त्यामुळे हे व्रत पूर्ण होऊन त्याचा आपल्याला फायदा मिळेल किंवा या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. वटसावित्रीचे व्रत करणाऱ्या महिलांना सौभाग्यवती होण्याचे वरदान मिळते व पतीच्या उत्तम आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी केले जाणारे हे व्रत त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येते. खरे तर हे व्रत त्रिरात्री व्रत असते. म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे 3 दिवसाचे व्रत आहे. पण 3 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा आणि वडाची पूजा करावी. या दिवशी अनेक स्त्रिया निर्जळी उपवास करतात, म्हणजे काहीही न खाता पिता उपवास करतात, किंवा मग बऱ्याच ठिकाणी सकाळपासून फक्त वडाची पूजा होईपर्यंतच उपवास ठेवला जातो आणि एकदा का वडाची पूजा झाली की मग उपवास सोडला जातो. प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी आहे. खरे तर धर्मशास्त्रानुसार उपवास हा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला पाहिजे, परंतु आपल्या नियमाप्रमाणे आपण हा उपवास सोडू शकता. बऱ्याच ठिकाणी अशी पण पद्धत आहे की बऱ्याच महिला सकाळपासून उपवास करतात आणि मग संध्याकाळी हा उपवास सोडतात. तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही हा उपवास सोडू शकता. तर आमच्याकडे सुद्धा फक्त पूजा होईपर्यंतच, वडाची पूजा होईपर्यंतच हा उपवास ठेवला जातो आणि मग एकदा का वडाची पूजा झाली की मग सात्विक अन्न ग्रहण करूनच आम्ही हा उपवास सोडतो. उपवासाच्या काळामध्ये तुम्ही दूध किंवा फळे घेऊ शकता. वडाची पूजा करताना सुवासिनी स्त्रियांनी छान नटून तटून साज शृंगार करून वडाची पूजा करावी. त्यानंतर घरी आल्याबरोबर आपल्या पतीच्या पाया पडावे आणि मग आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. तर या दिवशी जर तुमचे पती घरी नसतील किंवा काही कारणास्तव कुठे बाहेर गेले असतील, ते संध्याकाळी घरी परत आल्यावर मग त्यांच्या पाया पडायचा आहे आणि मगच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे.
कारण हा उपवास आपण खास फक्त त्यांच्यासाठी केलेला असतो. त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून आपण वडाच्या झाडाची पूजा करतो आणि उपवास करतो. कारण सावित्रीच्या वरदानामुळे या दिवशी तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळाले, तिच्या सासूसासऱ्यांना दृष्टी मिळाली आणि त्यांना धनसंपत्तीही मिळाली. तेव्हापासून जीवन सुख, शांती, ऐश्वर, कीर्ती मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते. त्याचबरोबर ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल तर त्या स्त्रिया ही पूजा करू शकत नाहीत, तर त्यांनी उपवास मात्र जरूर करावा आणि त्यांनी ही पूजा करू नये. तर मनातल्या मनामध्ये तुम्ही तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकता. किंवा ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनीसुद्धा यामधील कोणत्याही नियमांचं पालन करण्याची काहीही गरज नाही. त्यांनी फक्त केवळ मनातल्या मनामध्ये प्रार्थना करावी. एवढे जरी त्यांनी मनापासून केले तरीसुद्धा तुम्हाला या व्रताचे पूर्ण फळ मिळेल. कारण ज्या स्त्रिया गर्भवती असतील त्यांनासुद्धा बाहेर जाऊन वडाची पूजा करणं किंवा उपवास करणं शक्य होत नाही, तर त्यांनी यावर्षी हे व्रत नाही केले तरीही चालेल. इतर स्त्रियांनी मात्र तुमच्या पद्धतीनुसार हा उपवास सोडू शकता. उपवास हा कधीही सोडता येईल, त्यासाठी शुभ वेळ अशी काहीही नाही. उपवास सोडण्यापूर्वी मात्र आपल्याला आपल्या पतीच्या पाया पडून मगच हा उपवास सोडायचा आहे. तर या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही. मटण, मासे, अंडी हे पदार्थसुद्धा चुकूनही खायचे नाहीत. तसेच कांदा, लसूणसुद्धा आपल्याला या दिवशी पूर्णपणे वर्ज करायचा आहे. कारण अशा या पवित्र दिवशी आपण तामसी पदार्थांचे सेवन केले तर आपल्याला या व्रताचे पूर्ण फळ मिळणार नाही. महिलांनी या दिवशी केस वगैरे धुवू शकता. कारण या दिवशी शुक्रवार आहे त्यामुळे काहीही अडचण नाही. तर थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला उपवास हा सात्विक अन्न ग्रहण करूनच सोडायचा आहे. या दिवशी तुम्ही जे काही गोडाधडाचे जेवण बनवले असेल ते खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता. तर तुम्ही या दिवशी जे काही गोडधोड जेवण बनवलं असेल, जसं की असेल अमरस, पुरणपोळी, हे खाऊन तुम्ही हा उपवास सोडू शकता. म्हणजे आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचे संपूर्ण फळ मिळेल. उपवास सोडताना मात्र तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार, मसालेदार पदार्थांचं सेवन हे करणं टाळायचं आहे. या दिवशी तुम्ही काही सात्विक अन्न बनवलं असेल ते खाऊनच हा उपवास सोडायचा आहे. खरं तर आपण शरीर शुद्धीसाठी हा उपवास करत असतो, पण आपलं मनही तेवढं स्वच्छ असणं, आपल्या मनामध्ये चांगले विचार असणं तेवढंच गरजेचं आहे. या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं. कोणाशीही वादविवाद, शिव्याशाप अशा गोष्टी करू नयेत. कोणाशीही भांडण करू नये. पतीपत्नी दोघांमध्ये वादविवाद होता कामा नये. या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे, गोड बोलावे, त्यामुळेच तुमचं मनही शांत राहील. वटपौर्णिमेचा उपवास सोडताना बनवलेल्या ताटाला पाणी फिरवून देवाचे नामस्मरण करावे आणि मग जेवण करावे, म्हणजे आपला उपवास सोडावा. तसेच ज्या स्त्रिया पहिल्यांदाच हे व्रत करणार असतील त्यांनीसुद्धा फक्त सकाळपासून पूजा होईपर्यंत काहीही खाऊ नका. त्यानंतर तुम्ही हा उपवास सोडला तरीही चालू शकतं. तर अशा प्रकारे योग्य पद्धतीने तुम्ही जर वटपौर्णिमेचा उपवास केला तरी त्याचं पूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. हे व्रत केल्यामुळे तुमच्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळेल. हे व्रत पवित्रतेचे प्रतीक आहे, त्यामुळे पतीपत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होतो. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा वटपौर्णिमेचे असे व्रत नक्की करा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटद्वारे सांगा. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.